आता सविस्तर बातम्या. ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अष्टभुजा वाड येथे राहणारे राम छबीला यादव हे ट्रक चालक असून ट्रायस्टार हॉटेलसमोर चार अज्ञात आरोपींनी थांबवून चाकूचा धाक दाखवत 4000 लुटल्याची तक्रार रामनगर पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना रामनगरच्या डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी जटपुरा गेट येथे राहणारे विनीत तावाडे, संकेत येसेकर, आदित्य साव व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे दुचाकी, वाहन, मोबाईल, चाकू असा एकूण 66,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकरे, रजनीकांत पुट्टावार, किशोर वैरागडे, लालू यादव, संजय चौधरी, सतीश अवतरे, प्रशांत शेंद्रे, विकास जुमनाके, भावना रामटेके आदींनी केली आहे. 19 मे 2020 रात्री नागपूर रोडवर 4 जण आणि काही ट्रकना थांबवून पैसे हिसकवल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी API खैरकर आणि आमची पार्टी गेलेली होती. तर त्या ठिकाणी एका ट्रकवाल्याला थांबवून चाकूचा धाकून 4000 रुपये काढल्याची फिर्यादवरून आम्ही गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये आम्ही 3 आरोपी अटक केले. एक जुव्हेनाईल आहे, त्यांच्याकडून आम्ही 2 चाकू, 2 मोबाईल आणि पैसे आणि 2 गाड्या असं जप्त केलेले आहेत. ही सर्व संपूर्ण कारवाई API मलिक, API एकरे आणि त्यांच्या DB स्टाफने केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये SP सरांचं, अडिशनल SP सरांचं आणि HDPO आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं. अशी एकंदरीत कारवाईनंतर त्याचा PCR मध्ये आहेत ते. आणखी त्यांच्याकडून गुन्हे डिटेक्ट होतील का या संबंधाने तपास सुरू आहे.